कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष के चुनाव 17 अक्टूबर को होने जा रहे हैं। कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष के चुनाव 17 अक्टूबर को कांग्रेस के संविधान के अनुसार होने जा रहे हैं। इसी तरीके से प्रदेशाध्यक्ष के चुनाव क्यों नहीं होते हैं, ऐसा सवाल आशीष देशमुख इन्होंने आज पत्रकारों से संवाद साधते हुए उपस्थित किया है। संदर्भामध्ये कांग्रेसच्या अंतर्गत निवडणुका आणि राष्ट्रीय अध्यक्षाची निवड आणि त्यासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख आपल्याला माहिती आहे की 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर आहे। 17 ऑक्टोबरला मतदान होणार आहे आणि काँग्रेसच्या संविधानाप्रमाणे कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे ही राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात 17 तारखेला होऊ घातली आहे। अतिशय अभिनंदनाची बाब आहे। लोकशाहीच्या मार्गाने काँग्रेस पक्ष तसेच संविधानाच्या लिहून दिलेल्या मार्गावर चालत आहे आणि त्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पण हीच पद्धती प्रदेश अध्यक्षाला का लागू नाही हा माझा प्रश्न आहे। कारण की कालच जे सेंट्रल इलेक्शन अथॉरिटी आहे काँग्रेस पक्षाची, त्याचे जे अध्यक्ष आहे सन्माननीय मधुसूदन मिस्त्री साहेबांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये प्रेसच्या कॉन्फरन्समध्ये असं जाहीर केलं की मी जे वाचून दाखवलं तुम्हाला माझं पत्र 19 तारखेला महाराष्ट्राच्या सगळे जे प्रदेशावर गेलेले ब्लॉकचे प्रतिनिधी आहे यांनी PRO च्या उपस्थितीमध्ये रिझोल्यूशन करायचं आहे आणि सर्वाधिकार जे राष्ट्रीय अध्यक्ष निवडून येतील ऑक्टोबरमध्ये त्यांना द्यायचे आहे। कशासाठी? तर प्रदेशाचा अध्यक्ष निवडण्यासाठी आणि दुसरं म्हणजे अखि AICCचे डेलिगेट्स निवडणूक करण्यासाठी। आणि म्हणजे लोकशाहीच्या मार्गावर चालत असताना, संविधानाच्या मार्गावर चालत असताना कुठेतरी ही प्रोसेस डिरेल होते आहे का, हा प्रश्न नक्कीच माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यासमोर आहे। अखिल भारतीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे संविधान आहे त्याच्या परिशिष्ट 11A प्रमाणे त्यांनी म्हटलं आहे की इलेक्शन ऑफ मेंबर्स ऑफ प्रदेश काँग्रेस कमिटी अंडर ऑल मेंबर्स ऑफ ब्लॉक काँग्रेस कमिटी विच फॉर्म द डेलिगेट कॉन्स्टिट्यूशन, जे प्रदेशावर प्रतिनिधी गेले आहे, शॅल मीट ॲट अन अपॉइंटेड टाईम, म्हणजे 19 तारखेला मुंबईला यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम अँड प्लेस फॉर द इलेक्शन अँड ईच मेंबर शॅल बी एन्टायटल्ड टू वोट फॉर वन ऑफ द कॅन्डिडेट्स, म्हणजे निवडणूक झाली पाहिजे प्रदेशाच्या अध्यक्षासाठी जशी राष्ट्रीय अध्यक्षासाठी होत आहे, हा याचा अर्थ आहे। द इलेक्शन रिझल्ट शॅल बी डिक्लेअर बाय सिम्पल मेजॉरिटी, द वोटिंग शॅल बी बाय सिक्रेट बॅलट। आणि म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचा निवडत असताना लोकशाहीचा मार्ग आणि प्रदेशाचा अध्यक्ष आणि AICC डेलिगेट निवडत असताना सर्वानुमते ठराव ही मुळात संविधानाला काँग्रेसच्या अभिप्रेत गोष्ट नाही आहे। आणि म्हणून ही जी प्रोसेस आहे ही फार्स आहे का, हा त्यानिमित्ताने माझा प्रश्न आहे। किंवा शेवटी जे ब्लॉकचे डेलिगेट्स प्रदेशावर जातात त्याच्यामधून 1/8 हे AICC डेलिगेट्स निवडण्याचे देखील अधिकार हे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये जे राष्ट्रीय अध्यक्ष निवडून येतील त्यांना देण्याचं त्यांनी कालच्या प्रेसमध्ये मधुसूदन मिस्त्रींनी सुचविलं आहे। आणि ह्या AICC डेलिगेट्समधून CWCचे जे मेंबर्स आहे, जी सर्वात शक्तिशाली बॉडी आहे काँग्रेसची, 25 लोकांची संविधानाप्रमाणे बॉडी आहे, त्याच्यामधले 12 लोक हे AICC डेलिगेट्स निवडून देतात। आणि म्हणून AICC डेलिगेट्स देखील नेमणूक होणार आहे, प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांची देखील नेमणूक होणार आहे। आणि म्हणून त्याच्या माध्यमातून जे CWCचे मेंबर्स निवडून येतील ते देखील नेमणून आल्यासारखी त्यांची परिस्थिती राहील। ही बाब नक्कीच खेदजनक आहे आणि या संदर्भामध्ये मधुसूदन मिस्त्री साहेबांनी काँग्रेसच्या संविधानाला अनुसरून कार्यप्रणाली प्रदेशाच्या ठिकाणी देखील घ्यावी, अजूनही वेळ आहे, त्यासाठी ते योग्य ते निर्णय तातडीने प्रदेशाला 19 तारखेच्या बैठकीच्या समोर पहिले घेतील अशी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे। सर्व जे काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत, कार्यकर्ते आहेत महाराष्ट्र राज्यात, त्यांना देखील विनंती आहे की लोकशाहीच्या मार्गाने
आणि काँग्रेसच्या संविधानाला अभिप्रेत अशी प्रदेशाध्यक्षाची निवड आणि सोबतच AICC डेलिगेट्सची निवड व्हावी यासाठी त्यांनी देखील आपलं प्रयत्न करावा.